लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर असून लातूर जिल्ह्यात सोयाबीनचा 80% पेरा केला जातो. लातूर जिल्ह्यातील सोयाबीनचे मागील वर्षातील सरासरी उत्पन्न एकरी 10 ते 12 क्विंटल आहे. जिल्ह्यातील काही तज्ज्ञ शेतकऱ्यांनी योग्य नियोजनातून एकरी 28 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेतले आहे. सोयाबीन उत्पादनाची लातूर जिल्ह्याची सरासरी एकरी 10 क्विंटलवरून किमान 20 क्विंटलपर्यंत घेऊन जाणे हाच आपला प्रयत्न असून यातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे हेच आपले मूळ उद्दिष्ट आहे. शेतीचे उत्पादन व शेतकरी बांधवांच्या उत्पन्न वाढीसाठी खाली नमूद केलेल्या बाबींचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सर्व शेतकरी बंधूंनी सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी समृद्ध शेतकरी अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून समृद्धीकडे वाटचाल करावी. शेतकरी बांधवांनो, सोयाबीन पिकाची उत्पादकता कशी वाढवायची याची यशस्वी समजून घेऊयात. उगवण क्षमता तपासणी कशी करा. सोयाबीन बियाणांच्या उगवणीचे प्रमाण 70% आहे. घरगुती बियाणांचे प्रमाण हे क्वचितच 60% असते. त्यामुळे बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी त्यांच्या उगवण क्षमतांची तपासणी करणे गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, उगवण क्षमतांची तपासणी कशी करा. ओल्या गोणपाटावर सोयाबीनचे 100 दाणे न निवडता सरसकट रुजवण्यासाठी टाकावे. न्यूजपेपर किंवा टिश्यू पेपरवर सोयाबीनचे 100 दाणे न निवडता सरसकट रुजण्यासाठी टाकावेत. किंवा सावलीमध्ये जमिनीत 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर 100 दाणे न निवडता रुजवण्यास ठेवावे. मित्रांनो, बीज प्रक्रियेबद्दल माहिती समजून घेऊया. रासायनिक बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, पेरणीपूर्वी 2 महिने अगोदर किंवा पेरणीच्या 1 दिवस आधी रासायनिक प्रक्रिया करावी. यासाठी कार्बोझिन 37.5% तसेच थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. जैविक बीज प्रक्रिया कशी करावी याबद्दल आता जाणून घेऊया. मित्रांनो, पेरणीपूर्वी 2 तास अगोदर बियाणे सावलीत सुकून 25 ग्रॅम रायझोबियम किंवा 6 मिलीलिटर PSB आणि ट्रायकोर्डमा 5 ग्रॅम किंवा 6 मिलीलिटर प्रति किलो बियाण्यास लावावे. वाणाची निवड कशी करावी याबद्दल जाणून घेऊयात. मित्रांनो, पेरणीसाठी शक्यतो 10 वर्षांच्या आतील वाणाची निवड करावी. पेरणी करताना काय काळजी घ्यावी लागेल याबद्दल माहिती जाणून घेऊयात. सलग 2 ते 3 दिवसांमध्ये 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास अथवा 6 इंच जमीन ओली झाल्यानंतरच पेरणी करावी. शक्यतो BBF यंत्राद्वारे पेरणी करावी. BBF यंत्र उपलब्ध नसेल तर साध्या पेरणी यंत्राचे 1 नाळ बंद करून पेरणी करावी. तसेच पेरणी झाल्यानंतर साध्या बैल चलित नांगराने सरी ओढून घ्यावी. त्यामुळे BBF पेरणीसारखा परिणाम मिळेल. मित्रांनो, पेरणीसाठी बियाणे कसे वापरावे याबद्दल आता माहिती घेऊया. पारंपरिक पेरणी यंत्राचा वापर केल्यास 26 ते 30 किलो प्रति एकर बियाणे वापरावे. BBF द्वारे पेरणी केल्यास 22 किलो प्रति एकर बियाणे वापरावे. टोकन पद्धतीने पेरणी केल्यास 14 ते 16 किलो प्रति एकर बियाणे वापरावे आणि आंतरपीक घेतल्यास 2 ते 3 किलो प्रति एकर बियाणे वापरावे. मित्रांनो, पेरणीची खोली किती असावी याबद्दल आता समजून घेऊया. पेरणी करत असताना बियाणे 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर पडतील याची काळजी घ्या. चांगल्या उत्पादनासाठी रात्रीच्या वेळी पेरणी करू नये. मित्रांनो, सोयाबीन पेरणी दरम्यान रासायनिक खतराची मात्रा काय असावी याबद्दल जाणून घेऊयात. युरिया 16 किलोमध्ये 10:26:26 46 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो वापरावे. युरिया 7 किलोमध्ये 12:32:16 75 किलो आणि गंधक 20 किलो वापरावे. युरिया 26 किलोमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो वापरावे. युरिया 6 किलोमध्ये DAP 52 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो तसेच गंधक 20 किलो वापरावे. 15:15:15 80 किलोमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलोचा वापर करावा. 18:18:10 67 किलोमध्ये
सिंगल सुपर फॉस्फेट 75 किलो आणि म्युरेट ऑफ पॉटॅश 9 किलो वापरावे. वरीलपैकी कोणत्याही एका खतामध्ये गंधक एकरी 8 किलो मिसळून त्याचा पेरणी करताना वापर करावा. पेरणीनंतर युरिया खताची दुसरी मात्रा देऊ नये, त्यामुळे उत्पादन क्षमता कमी होण्याची शक्यता असते. तसेच खताबरोबर एकरी 10 किलो कार्बोफ्युरिन वापरल्यास किडी, खोडमाशी व चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन होते. मित्रांनो, तणनाशकाचा वापर कसा करावा याबद्दल आता समजून घेऊया. सोयाबीनला तणनाशक औषधे फवारणी सोयाबीन 2 ते 3 पानावर असताना करा. साधारणतः पेरणीनंतर 15 दिवसांनंतर ते 20 दिवसांपर्यंत करावे. मित्रांनो, फवारणीकरिता कृपया गढूळ पाणी वापरू नये. फवारणीकरिता पाणी अल्कधर्मी असावे. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे फवारणी करताना जमिनीत ओलावा असावा याची खबरदारी घ्या. शेतकरी बांधवांनो, अधिक माहितीकरता आपल्या गावाच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.